Ah, good evening, sir. गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. तर आता आपली आजची जी मीटिंग आहे, तर त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत? की एक महत्वाची गोष्ट जी असेल तर ती डॉक्युमेंटेशनची आहे, की जे सगळ्यांचे तयार आहेत की नाही डॉक्युमेंटची यादी दाखव. तर मी शेअर करतो स्क्रीन ते. हां, डॉक्युमेंट्स. सर, तुमचा आवाज कमी येतोय. बर, आता येतोय का? हॅलो अजून थोडा करा सर, लाऊड प्लीज. सर, खूप लांबून आवाज येतो तुमचा. हो, आता येतोय का? येतोय सर. हाँ ठीक आहे. आपण आता डॉक्युमेंट पहिल्यांदा पाहूया की काय काय लागणार आहेत ते, आणि ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे ऍडमिट कार्ड आहे, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो सीटी सेलवरती तुम्ही भरणार आहे तो लागेल. त्याच्यानंतर मार्कशीट लागणार आहे UGची. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, EWS असेल तर EWSचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमिसाईलच्या बरोबर HSCचं एक्झामिनेशन मार्कशीट, म्हणजे SSCचं पण पासिंग सर्टिफिकेट, म्हणजे डेट ऑफ बर्थसाठी लागतं ते. त्याच्यानंतर SSCचं पासिंग सर्टिफिकेट जे आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आधार कार्ड लागेल. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मी शेअर केलेलं आहे, पण मी परत एकदा शेअर करीन, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता. तर तुमच्याकडचे कुठलेही MBBS डॉक्टरकडून ते त्यांच्या लेटरहेडवरती प्रिंट करून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा, की लेटरहेडवरती प्रिंट करायचं आहे. मग कास्ट सर्टिफिकेट ज्यांचे असतील त्यांना नॉन क्रिमी लेअर लागेल, D1 D2 D3चं काही असेल तर ते लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, व्हॅलिडिटी लागेल, त्याच्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल तर ते लागेल. D1 D2 कोणाला म्हणायचं, D3 कोणाला म्हणायचं, हे मागच्या लेक्चरला मी सांगितलंच आहे. तर आता रिझर्वेशन आपल्याला सगळे माहिती आहेत साधारणतः, आणि त्याच्यामध्ये हे आपल्याकडे बाकीचे लोक नाही आहेत, हिली एरियातले थोडेसे आहेत, त्यांच्या बाबतीमधले पण सर्टिफिकेट लागतील. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी आता काही गोष्टी आता तुम्हाला नुसत्या तशाच सांगतो की ज्या शेअरिंग ज्या वेळेला लागेल त्यावेळेला सांगेन. मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट आता रिझल्ट आला आहे. सगळ्यांना टेन्शन काय आहे की ऑल इंडिया रँक खूप आला आहे, पण ऑल इंडिया रँक जरी जास्ती आला तरी महाराष्ट्रातला आपल्याला मेरिट लिस्ट नंबर किती येईल माहिती नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला मेरिट लिस्ट नंबर येईपर्यंत सगळ्यांनी पेशन्स ठेवावा असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला अशी वाटते की आपण याच्यामध्ये जे आता आज याच्यातल्या वेस्ट बेंगॉलच्या हायकोर्टाने स्टे दिला आहे त्यांच्याकडच्या नीटच्या डिस्ट्रीब्युशनसाठी, सुप्रीम कोर्टात अजून काही डिसिजन झालेला नाही आहे. आपल्याला तो काय डिसिजन होतोय त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. सर, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, आम्हाला ऐकू येत नाहीये. ते म्हणतात आवाज खूप ब्रेक होतोय, आवाजाचं बघ बरोबर काय. सर, आवाज फार कमी येतो आहे, प्लीज आवाज वाढवा ना. आता कसा येतोय? आता येतोय नाही का? सर, कमीच येतो. नाही सर, कमीच येतोय. जर हेडफोन लावले तर आवाज उत्तम येतोय सर. हॅलो, हेडफोन जर यूज केला तर आवाज चांगला येतोय. फुल केलेला आहे व्हॉल्यूम. आता येतो का आवाज? हाँ, आता बेटर है तो. हाँ ठीक आहे. आता मी असं सांगत होतो की आता सगळ्यांना टेन्शन काय आहे, तर आपल्या याचा टेन्शन आहे की ऑल इंडिया रँक आपल्याला खूप जास्त आलाय आणि महाराष्ट्राचा रँक काय याची माहिती नाही आहे. महाराष्ट्राचा रँक आल्यानंतर आपण निश्चितपणे सांगू शकतो की कट ऑफ किती हाय जाणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि काय होणार आहे. आता आपले प्रश्न जे असतील ते सगळे प्रश्न तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकायला लागा, म्हणजे आपण शक्यतो जास्त प्रश्नांची उत्तरं देऊया. सर्वात महत्वाची गोष्ट आता तुमचं या स्टेजला काय पाहिजे, तर तुमचे डॉक्युमेंट सगळे तयार पाहिजेत.
सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तयार पाहिजेत, 5 झेरॉक्स कॉपीज तयार पाहिजेत, प्रत्येक सेट पाहिजे, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे पेन ड्राईव्ह वरती घेतले पाहिजेत, त्याचे साधारणतः 200 KB साईज पर्यंत ते असले पाहिजेत। तर हे आधी सर्वात सगळ्या गोष्टी महत्वाच्या तयार ठेवा, कारण आपल्याला आता एक साधारणतः मी 8 ते 10 दिवस म्हणलं होतं, पण आजच्या एका टाइम्स ऑफ इंडियाच्या ग्रुपमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की बा जुलैच्या पर्यंत ऑल इंडियाचं काउन्सिलिंग सुरू होईल। आता ऍक्च्युअली त्यांचं प्लॅनिंग आधी 1 जुलैच होतं, परंतु आता रिझल्ट लवकर लागल्यावरती कदाचित त्यांनी जर 10-15 दिवस आधी केलं, म्हणजे जर सुप्रीम कोर्टाचा डिसिजन काही झाला नाही, तर निश्चितपणे आपल्या ऑल इंडिया काउन्सिलिंग पहिल्यांदा सुरू होईल। डीएमआर ऑफिस सगळं रेडी आहे, महाराष्ट्राचं काउन्सिलिंग पण त्यांना 24 तारखेला सुरू करायचं आहे, आणि मग ते जर काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर मग आपल्याला काय करायला लागेल, ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगला तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट द्यावं लागत नाही, फक्त तुमचं रजिस्ट्रेशन करायला लागतं, आणि रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला नंतर पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट म्हणून एक प्रकार असतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन इन्स्टिट्यूट कोणते आल्या काय आलं सगळं कळून जातं, आणि मग त्याच्यातून आपण त्याचे चॉईसेस भरायचे असतात, की चॉईस म्हणजे आपण काय असतं की आपल्याला क्वालिटी वाईज चॉईसेस आम्ही तुम्हाला देणार आहे, पण त्याच्या नजर म्हणजे तुम्हाला जर बदल करायचे असतील, डिस्टन्स वाईज करायचे, फीज वाईज करायचे, तर ते तुम्ही करून मला परत पाठवायला पाहिजे, आणि मग नंतर आपण डिस्कशन करून फायनल करायला पाहिजे। यासाठी 2 ते 3 दिवसाचा वेळ नक्की असतो, आणि त्या वेळात आपलं सगळं व्यवस्थित काम होऊ शकेल, त्यामुळे त्याचं काही काळजी करायचं कारण नाही। आता सेपरेट एंट्रन्स एक्झामिनेशन डीम साठी अजिबात नसते, त्यांनी आता एकानी प्रश्न विचारलेला आहे, तर डीम साठी तुम्हाला नीट नीटच्या काउन्सिलिंग मधूनच सगळं चालू होईल। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक आता अजून प्रश्न असा आलेला आहे, हा तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं काउन्सिलिंग जे आहे ते डीमच्या डीम असो नाही तर काही असो, तुमचे सगळ्यांचं काउन्सिलिंग जे आहे ते नीट मधूनच होणार आहे, आणि आता तर पूर्ण ट्रान्सपरंट केली त्यांनी प्रोसेस, त्याच्यामध्ये कुठेच असं नाहीये की तुम्हाला त्याच्यामुळे काहीतरी मॅनेजमेंटची सीट जाऊन बुक करता येईल किंवा असं करता येईल असं काही नाहीये। एनआरआयच्या सीटच्या बाबतीमध्ये फक्त काय असतं की ते एनआरआय किंवा आयक्यू कोटाच्या सीटमध्ये तिथे कॅश एलिमेंट थोडाफार घेतात, आणि बाकीचं हे घेतात, म्हणजे कॅश एलिमेंट थोडा असतो, थोडा हे करतात, तिथे कॉलेजची निगोशिएट तिथे गेल्यानंतर, पण आधी ऍडमिशन मिळणं हा जो प्रकार आहे हा तुम्हाला ऑनलाईनच करायला लागेल, तो तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही। तर त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करणार आहात त्यावेळेला तिथे पहिली गोष्ट काय करायची आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, फी भरायची आहे। ज्यांना डीमला जायचं आहे त्यांनी 2,05,000 फी भरायची असल्यामुळे त्यांच्या ऑनलाईन, कारण दोनच प्रकारांनी फी भरता येते, एक म्हणजे तुमचं जे क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड चालत नाही, क्रेडिट कार्डनी फी भरावी लागते, किंवा नेट बँकिंगनी फी भरावी लागते, त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही ते तुमचं 2,05,000 तुम्ही भरू शकता की नाही त्याच्या त्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चितपणे हे करायला पाहिजे, आधी विचारायला पाहिजे। आणि महाराष्ट्राला प्रायव्हेट कॉलेजला जायचं असेल तर फी डिपॉझिट 1 लाख असतं, हे सगळं डिपॉझिट तुम्हाला तुम्ही गडबड नाही केली, तुम्ही चुका नाही केल्या, तर तुम्हाला व्यवस्थित परत येतं जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस पूर्ण संपते, त्याच्यानंतर 3 महिन्यांनी ते परत तुमच्या त्याच अकाउंटमध्ये येतं ज्या अकाउंटमधून तुम्ही पे केलेला असतो। त्याच्यामुळे आता तुम्ही पैशाची तयारी ठेवा, तुम्ही डॉक्युमेंट्स तयार ठेवा, डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑल इंडियाला डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन व्हेरीफाय करायचे, पण महाराष्ट्राला मात्र डॉक्युमेंट्स आधी अपलोड करायला लागतात, त्याच्यानंतर महाराष्ट्रात त्यांची मेरिट लिस्ट लागते, जी ज्याला म्हणतात स्टेट मेरिट लिस्ट, आणि मग त्यात तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो असतो तो फार महत्वाचा आहे आपल्याला, कारण आपल्याकडच्या 85% जागा आहेत त्याच्यातही भरले जाणार, पण त्याच्या बाबतीमध्ये बीएमएस वाले जे असतील, बीएचएमएस वाले असतील, त्यांनी थोडासा पेशन्स ठेवावा लागेल, कारण आधी एमबीबीएस बीडीएस चालू होतं आणि मग नंतर त्यांचं चालू होतं, एमबीबीएस बीडीएस झाल्यानंतर त्यांना जवळजवळ 2-3 आठवड्यानंतर त्यांचं चालू होतं, आज नंतर मग सायमल्टेनियसली काय असतं, तुम्ही सगळीकडे अप्लाय करू शकता, बीएमएस एमबीबीएसला करू शकता, बीडीएसला करू शकता, बीएमएसला करू शकता, सगळीकडे अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, एनईएफटी आणि आरटीजीएस चालत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त नेट बँकिंग आणि फक्त क्रेडिट कार्ड एवढंच चालतं। आता स्कॅमच्यामुळे काय होणार आहे काय नाही हे आपल्या हातात नाहीये, ते सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे, त्यामुळे स्कॅमच्या बाबतीत आता आपण कुठलंच कॉमेंट करण्यात अर्थ नाहीये। माझं मते काय की आउट ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी डिपॉझिट असतं 2 लाख रुपये उत्तर प्रदेशमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला साधारणतः 1 लाख किंवा 2 लाख असं डिपॉझिट असतं, आणि तिकडे पण आपल्याला पण प्रॉब्लेम असा असतो की तुम्ही तिथं पहिल्या राऊंडलाच नाही घेतलं तर तुमचं डिपॉझिट ते जप्त करतात, त्याच्यामुळे ते तिथे नियम वाचणं सगळीकडचे हे फार महत्वाचं असतं, आणि ते नियम नाही कळले तर मला विचारायला पाहिजे, मी तुम्हाला नियम पाठवतच जाणार आहे। जसं आता कर्नाटकवाल्यांचं मी आता एक आज पीडीएफ पाठवली की त्यांनी आता 3 दिवस दिले होते परत याच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी, आणि आज तो 3रा दिवस संपतोय, तर कर्नाटकचं ज्यांना करायचं आहे त्यांनी ते आज करायलाच पाहिजे, आणि ज्यांना म्हणजे ते कदाचित नंतर परत देतील, पण माहिती नाहीये की काय करणार आहेत ते, कारण आजचं तर त्याच्या त्याच्यामध्ये आहे त्यांनी की दिलं की रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला अलाउड नाहीये, आणि रजिस्ट्रेशनचा आज 3रा दिवस आहे। त्याच्यानंतर तुम्ही दुर्गा कोण आहे,
हाँ ठीक म्यूट कर दे, आवाज येत आहे सगळ्यांचा, सगळ्यांना म्यूट कर. आहे ठीक त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा प्रायव्हेटला जायचं असेल तर 1 लाख रुपये डिपॉझिट असतं. त्यानंतर आता बीडीएस रिलेटेड ऍडमिशन प्रोसेस म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएसला सेम प्रोसेस असते, त्याच्यामध्ये तुम्हाला परत तुम्हाला तेच असतं की जर तुम्हाला डीन ला जायचं असेल तर डिपॉझिट जास्त भरायला लागतं 2 लाख 5 हजार, प्रायव्हेटला जायचं असेल तर 1 लाख भरायला लागतं. महाराष्ट्राच्या प्रायव्हेटचे जे आहे ते प्रायव्हेट तर कशातून होतं तर एमएचटीसीईटी वरून होतं, आणि डीम आणि 15% जागांचं जे असतं त्याच्यामध्ये याच्यात होतं, 15% जागा ज्या असतात त्या गव्हर्नमेंटच्या 15% जागा आणि डीम हे जे आहे हे ऑल इंडियातून होतं. आपण आता प्रश्नांची उत्तरं पण घ्यायला लागूया की आता बर्थ डेट सर्टिफिकेट नाही आहे तर ऍडमिशन मे कोई प्रॉब्लेम तो नाही होगा, कारण बर्थ डेटचं नसेल तर तुम्हाला 10th 10th जे पासिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावर बर्थ डेट असेल तर ते चालेल. ऍडमिट कार्ड वॉज टेकन ॲट एक्झाम सेंटर सो हाऊ विल यू सबमिट इट टू कॉलेज. आता याच्यामध्ये ऍडमिट कार्डची तुम्ही कॉपी काढलेली असेल त्याच्यामध्ये कलर झेरॉक्स असेल तर त्याच्यामध्ये ती तुम्ही हे करायला पाहिजे, त्याच्यात फोटो चिपटून ते करू शकता. कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी नाही आहे तर ते चालणार नाही, व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला मिळणार नाही म्हणजे रिझर्वेशन मिळणार नाही. त्यामुळे फक्त एसटी आणि एससी यांनाच व्हॅलिडिटी नसेल तर चालतं, बाकी सगळ्यांना ओबीसी असो एनटी असो सगळ्यांना. फक्त यावर्षी त्यांनी मराठाला मात्र त्यांनी मराठा आरक्षण जे देणार आहे त्याच्यात त्यांनी काही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण अजून ते सगळं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये यायचंय. आणि आता एनएफटी आरटीजीएस मी मराठी सांगितलं, स्पॅम बद्दल सांगितलं, आउट ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर डिपॉझिट पण मी सांगितलं, बीडीएस रिलेटेड प्रोसिजर इज सेम ऍज अदर प्रोसिजर, आणि बीडीएसचे कट ऑफ आपण टाकणार आहे ते आता ऑलरेडी तयार आहेत आमचे मागच्या वर्षाचे तर ते आम्ही तुम्हाला आज किंवा उद्या टाकून देऊ, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. त्याचे कट ऑफ तुम्हाला टाकू, त्या एक्सपेक्टेड कट ऑफ मात्र काय असतील की साधारण माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं मागच्या वर्षी आपल्याला साधारणतः 15 मार्कांनी ते वाढले होते, यावर्षी साधारण 20 मार्काचा जर आपण डिफरन्स धरला तर मला असं वाटतं की बाबा 585 अधिकारी गवर्नमेंट बंद वाढलं होतं त्याच्याऐवजी ते 605 पर्यंत कदाचित होईल किंवा 600 पर्यंत होईल आणि 610 सुद्धा होऊ शकतं जास्तीत जास्त, म्हणजे प्लस मायनस 10 मार्क धरून चाला. आणि जे प्रायव्हेट होतं ते 525 ला होतं त्याच्यावेळी ते 550 पर्यंत जाईल असं असू शकतं. पण आता याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी काय करायचं जे 500 च्या आतमध्ये ज्यांना डीम घ्यायचंय मी त्यांना असं सांगेन की डीमच्या बाबतीमध्ये नेहमी पहिला राऊंड सर्वात बेस्ट, आम्ही तुम्हाला क्वालिटी वाईज देणार आहे पण तुम्ही त्याच्यात फीज वाईज डिस्टन्स वाईज असे बदल केले तर ते आम्हाला परत पाठवायचे, चर्चा करायची की का काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि मग त्याप्रमाणे सगळं तुम्ही हे करायचं. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे. आता महाराष्ट्रात किती सीट्स अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता ते सांगतो, 700 ला एम्स नागपूर पॉसिबल आहे का, मागच्या वर्षीप्रमाणे आहे, या वर्षीला आपल्याला आता ऑल इंडिया रँक प्रमाणे आपल्याला बघायला लागेल की त्याच्यामध्ये आहे का. ज्यांना ज्यांना कट ऑफच्या बद्दलचे प्रश्न विचारायचे असतील त्यांनी दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळात विचारावेत, म्हणजे मग आम्ही मला फोन करावा म्हणजे मी कट ऑफचे प्रश्न, कारण आपल्याकडे सगळं कॉम्प्युटरवरती असतं टीम असते आपल्या बरोबर त्याच्यामुळे तिथे तुम्हाला मिळेल की नाही कसं मिळेल कितव्या राऊंडला मिळेल हे सगळं मी तुम्हाला सांगू शकेन. त्याच्यानंतर आता अजून काय प्रश्न होते, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्रायव्हेट आणि डीम कॉलेज. प्रायव्हेट कॉलेज सगळे हे याच्यामध्ये असतात एमयूएचएसच्या अंडर असतात, म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हे एमयूएचएसच्या अंडर असतात आणि डीम कॉलेजेस जे असतात ते त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी असते, ते स्वतःचे पेपर काढतात आणि स्वतः तपासतात, हे महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर पेमेंट फॉर रजिस्ट्रेशन ऑफ काउन्सिलिंग कॅन बी डन बाय ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन ओनली दुसरा कुठलाच मेथड नसतो त्याच्यामुळे ऑनलाईननीच करावं लागेल पेमेंट. मी मगाशी सांगितलं की आयदर क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंग, म्हणजे तुम्ही आता गुगल पेनी वगैरे जे ज्या लोकांना गव्हर्नमेंटचं फक्त करायचं आहे ते करू शकतात गुगल पेनी, कारण ते कॅटेगरीला 5,500 ओपनला 11,000 म्हणजे त्या करता येईल तुम्हाला गुगल पेनी. पण जर तुम्हाला डीमचं करायचं असेल किंवा प्रायव्हेट कॉलेजचं करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगनी करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याच राऊंड मध्ये जर नाही सीट मिळाली, इफ इन एनी राऊंड वी डिडंट गेट सीट देन ही विल गेट रिफंड ऑर नॉट, येस ही विल गेट रिफंडेड इफ यू डोंट गेट एनी सीट इन एनी राऊंड. त्यांनी प्लीज एक्सप्लेन द ऑनलाईन काउन्सिलिंग प्रोसेस. ऑनलाईन काउन्सिलिंग प्रोसेस अशी असते की तिथे तुम्हाला नोटिफिकेशन येतं, नोटिफिकेशन मध्ये ते सांगतात की या या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करायचंय, मग रजिस्ट्रेशनच्या नंतर त्यांचा दुसरा डेट असते की या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही फीस भरायची, मग या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही चॉईसेस द्यायचे, मग चॉईस लॉक करायचे असतात.
ऑइल वाला काय होतं की चॉईस ऑटोमॅटिक लॉक होतात जर तुम्ही नाही केले तर, पण महाराष्ट्राला ते लॉक करावे लागतात, नाहीतर मग त्याच्यात काही वेळेला चुकून बदल होऊ शकतात, त्याच्यामुळे आपण लॉक करणं चॉईस वेळेच्या वेळेमध्ये त्यांनी चॉईस वेळ कधी लॉक करायचं ते दिलेलं असतं, त्याप्रमाणे ते लॉक करायला पाहिजे. तर ते फॉर्म भरणारी जी एजन्सीज असतील त्यांच्या थ्रू ते करायला पाहिजे, आणि फॉर्म भरणारी आपल्याकडे वेगळी एजन्सी आहे ती चार्जेस त्याच्यात नाही आहेत इन्क्लूड केलेले, त्याच्यामुळे ते त्यांच्या नंतर आपल्याला हे करता येईल. तर त्यामुळे फॉर्म भरण्याच्या बाबतीमध्ये जे तुम्हाला नंतर त्याच्या बाबतीतले 2-3 ऑप्शन्स मी तुम्हाला देणार आहे किंवा तुम्ही तुमच्या तिथे पण भरू शकता. वरती आवाज येतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मला परत शेअर करायला पण पाहिजे, हाऊ टू फिल कर्नाटका फॉर्म. कर्नाटका फॉर्म भरण्यासाठी त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन, तिथे लिंक मी दिलेली आहे मगाशीच, त्याच्यावरती जाऊन करावं लागेल. इन्कम सर्टिफिकेट लागत नाही, पण काही काही कॉलेजेस मागतात, त्यावेळेला तुम्हाला एक 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 वर्षाचं सर्टिफिकेट देता येतं, आणि इन्कम सर्टिफिकेट नंतर जर मागितलंच तर तुम्हाला ऍडमिशन मिळालेली असते दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी, तुमचं इन्कम वाढलेलं असेल तर फक्त तुम्हाला फी भरावी लागेल सगळी, हे लक्षात ठेवा. ऍडमिट कार्डवर पोस्ट कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो पेस्ट करावा लागेल का? हो लागेल, पासपोर्ट साईज फोटो पेस्ट करावा लागेल. वेन फर्स्ट राऊंड विल स्टार्ट? फर्स्ट राऊंड विल स्टार्ट विद इन 10 डेज फॉर ऑल इंडिया अँड 3 वीक्स फॉर महाराष्ट्र. एसटी साठी नॉन क्रिमिलर काढावं लागतं का? नाही काढावं लागत. फीज फॉर दिस इयर फॉर डीम मी तुम्हाला टाकलेलं आहे परवाच्या दिवशी, पण ते ज्यांना मिळालं नसेल त्यांनी मला परत पर्सनलला मेसेज टाका, मी त्यांना टाकेन. बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेज इन महाराष्ट्र KEM हॉस्पिटल, सर्वात बेस्ट आहे KEM. KEM सध्या भारतामध्ये नंबर 6 किंवा नंबर 7 कॉलेज आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर डीम एमबीबीएस, डीम एमबीबीएसचा कट ऑफ साधारणतः 150-160 पण जातो खाली. तुम्ही जर महाराष्ट्रातच पाहिजे असेल तर थोडासा जास्त लागेल, पण बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही जायला तयार असाल तर तुम्हाला कुठेही याच्यात मिळू शकतं, आणि डीम मिळतं कारण डीमला तेवढी फी जास्त असते ती. पण एक गोष्ट असते की आता डोनेशन नाही द्यावं लागेल, जी काही फी आहे ती सगळी व्हाईट मध्ये असते, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला की कुठलंही डोनेशन द्यायचं नाहीये. ऍप्लिकेशन फॉर्म हाऊ मेनी कॉपीज? ऍप्लिकेशन फॉर्मचे पण 5 कॉपीज करून ठेवायचं, कारण आपल्याला ऍडमिशन मिळाल्यानंतर एक लक्षात ठेवा की फर्स्ट राऊंडला तुम्हाला एखाद्या ठिकाणी ऍडमिशन मिळाली, त्याच्यानंतर तुमचा सेकंड राऊंड सुरू झाला, सेकंड राऊंडला तुम्ही गेला तिथे तुम्हाला तुम्ही चॉईस दिले आणि तुम्हाला तुमचं वरचा चॉईस मिळाला, तर तुम्हाला या कॉलेजला सोडून जावं लागतं आणि या कॉलेजला सोडून जाऊन तुम्ही दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लागते. तर तुमचं आधीचं कॉलेज तुम्हाला सगळेच्या सगळे पैसे परत करतं, त्यांनी तो डीडी बहुतेक वेळेला बदललाच नसतो 3 राऊंड होईपर्यंत, त्याच्यामुळे ते डीडी तुम्हाला परत करतात. तर प्रॉब्लेम काय येतो की नंतर आपल्याला 5 दिवसात जाऊन दुसरा डीडी पण तिथे द्यायचा असतो, तर ह्या डीडीचे पैसे आपल्याकडे जमा होत नाही असं होऊ शकतं, त्यामुळे मग त्यावेळेला तुम्हाला 2 डीडीच्या पैशांची तयारी ठेवावी लागते. हे महत्वाचं आहे. डीम कॉलेजचं कट ऑफ मी पाठवलेला आहे ग्रुपमध्ये, पण तरी परत एकदा मी नक्कीच पाठवून. महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल? 24 तारखेपासून साधारणतः शक्यता आहे, पण त्याच्या आसपासच सुरू होईल, म्हणजे 2 आठवडे. फॉर्म रिलीजची डेट, म्हणजे फॉर्म रिलीज म्हणजे आता फॉर्म जे सुटणार आहे ते याच्यामध्ये आता ऑल इंडियाचे आता 8 दिवसात अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राचे 3 आठवड्यात अपेक्षित आहे. त्यामुळे प्लीज एक्सप्लेन द ऑनलाईन काउन्सिलिंग. आता मी सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे जावं लागतं. सर्वात महत्वाची आणखीन एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे ती म्हणजे कृपया 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 रिटेन्शन द्यायचं नाही. जोपर्यंत आपल्याला KEM हॉस्पिटल मिळत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला एम्स दिल्ली मिळत नाही तोपर्यंत रिटेन्शन द्यायचं नाही, कारण ते सर्वात बेस्ट कॉलेज आहे. आणि ते जर नसतील मिळत तर आपण शेवटच्या राऊंड पर्यंत कधी आलो आणि कधी आपण पुढे जाऊ हे काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही जरूर असं करा की रिटेन्शन देऊ नका, आणि कधी तुमच्या ऍडमिशनवर काहीही परिणाम होत नाही, कॉलेज तुम्हाला धमकावतं की आम्ही तुम्हाला हॉस्टेल देणार नाही, आम्ही तुम्हाला असं अमुक करणार नाही, काही घाबरायचं कारण नाही, कारण रिटेन्शन देणं तुम्ही त्याच कॉलेजला अडकून राहत आणि मग तुमचे वर्की चॉईस तुम्हाला मिळत नाही, त्यामुळे रिटेन्शन अजिबात द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. दोघी साहेब यावर्षी तर चालेल का? दोघी साहेब एकदाच करायचं असतं आयुष्यात, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. सर ऑल इंडियामध्ये प्रायव्हेट कॉलेजसाठी टाकू शकतो का? नाही टाकू शकत. आपण ऑल इंडियामध्ये फक्त डीम कॉलेजेस आणि 15% गव्हर्नमेंट एवढेच टाकू शकतो, सेंट्रल युनिव्हर्सिटीज टाकू शकतो. माझी कुंभीमध्ये नोंद झाली आहे, कास्ट सर्टिफिकेट आलेलं आहे पण व्हॅलिडिटी आलेलं नाही. व्हॅलिडिटी आलं नाही तर तुम्ही ओबीसी मधून तुम्हाला मिळणारच नाही. प्रवरा कॉलेज इज अंडर डीम युनिव्हर्सिटी ऑर प्रायव्हेट, इट इज अ डीम युनिव्हर्सिटी. प्रवराची फी साधारण 17.5 लाख असते आणि 519 डिफेन्स आणि डोंबी दोन्ही असेल तर ते बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेज पॉसिबल आहे का? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कट ऑफच्या लोकांनी दुपारी 2 ते 3:30 आणि संध्याकाळी 7 ते 9:30 ते 8 या वेळामध्ये फोन करा, त्यांना मी सांगेन. कॅन यू टेल समथिंग अबाउट सेमी गव्हर्नमेंट? सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज. एक लक्षात ठेवा, आपल्याला 3 एंटिटी माहिती पाहिजे. 3 कोणत्या एंटिटी? एक तर म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज, दुसरं म्हणजे डीम कॉलेज आणि तिसरं म्हणजे प्रायव्हेट. प्रायव्हेटलाच काही जण सेमी गव्हर्नमेंट म्हणतात, पण ते सेमी गव्हर्नमेंट नसून प्रायव्हेटच असतात सगळे. त्याच्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीज एमबीबीएस साठी साधारणतः 10 लाखाच्या आसपास असते, बीडीएस साठी साधारणतः 4 लाखाच्या, बीएमएस साठी पण 4 लाखाच्या आसपास असते.
जी कॅटेगरी जे असतात त्यांना त्याची 50% कन्सेशन मिळतं, म्हणजे ओबीसी ला वगैरे एमटी ला 25% लागते, जे एसटी असतात त्यांना 10% लागते, त्यामुळे जेवढी फी आहे मी पाठवलेली ग्रुपवरती त्याच्या तेवढ्या पर्सेंट मध्ये ती कमी लागेल. आता साधारणतः 4 ते 5 प्रायव्हेट कॉलेजेसच्या फिक्स झालेली आहे फी किती येते, परंतु नंतर ती अजून फिक्स होत राहील या 2-4 दिवसात 8 दिवसात आपल्याला कळेल. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस पण चांगले आहेत, आपण काही काही कॉलेजेस खूप चांगले आहेत म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा पण चांगले आहेत. जसं आता उदाहरणार्थ आपण गव्हर्नमेंटच्या कॉलेजचं नंदुरबार किंवा बाकीचं आता नवीन झालेलं कॉलेज जर घ्यायचं ठरवलं त्याच्यापेक्षा तेजस्वी खूप चांगलं आहे किंवा सिंहगड चांगलं आहे, तर या गोष्टी तुम्ही मला विचारा. ज्यांना जायची इच्छा आहे अफोर्ड करायची इच्छा आहे ते नक्कीच करू शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ऑल इंडिया कधी चालू होईल मी सांगितलं आहे, आता 519 डिफरन्स सांगितलं, कॅन वी डू पेमेंट बाय एनी अकाउंट, येस यू कॅन डू पेमेंट फ्रॉम एनी अकाउंट, म्हणजे असं काही नाहीये की तुमच्याच अकाउंट मधून, पण ज्या अकाउंट मधून कराल त्याच अकाउंट मध्ये ते परतील, म्हणजे ते कुणीतरी चांगला मित्रच असायला पाहिजे की जो तुम्हाला पैसे परतील, हे लक्षात ठेवा. आणि ऍज समटाइम्स डेबिट लिमिट इज फॉर द हा बरोबर, म्हणूनच मी सांगतोय की तुम्ही जाऊन आता कॉलेज बँकांमध्ये विचारा माझं लिमिट काय आहे, आणि हे फक्त तुम्हाला नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड यांनीच करता येईल, डेबिट कार्डनी करता येत नाही पेमेंट. स्टेट ईडब्ल्यूएस आणि सेंट्रल ईडब्ल्यूएस मध्ये फरक असा आहे की त्यांचे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत, त्यामुळे दोन्ही वेगवेगळे सर्टिफिकेट घ्यायलाच पाहिजे जेव्हा आपण दोन्हीकडे अप्लाय करतो. त्यावेळेला प्रायव्हेट किंवा ड्रीम कॉलेज अदर स्टेट साठी मिनिमम बजेट किती आहे, प्रायव्हेट कॉलेजेस बाकीच्या स्टेट मधले साधारणतः 12 लाखाच्या आसपास असतात आणि ड्रीम कॉलेजेस मिनिमम बजेट वाले 18 लाख ते 22 लाखाच्या दरम्यान असतात. फॉर्म 60 इज ओके फॉर इन्कम सर्टिफिकेट, ते कॉलेजवरती अवलंबून आहे पण शक्यतो ते इन्कम सर्टिफिकेटच मागतात, त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट घेतलेलं चांगलं, फॉर्म 16 पुरेसा नाहीये. सेबी गव्हर्नमेंटचं कट ऑफ किती एक्सपेक्टेड, मी आता मग अशी सांगितलं की 550 आसपास आपल्याला एक्सपेक्टेड आहे. डोमिसाईल आणि नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट 2 वर्षापूर्वी काढलेलं आहे, मग परत नवीन काढावं लागेल का, नाही काढावं लागणार सर. एमबीबीएस बीडीएस व सोबत बीएमएस असे राऊंड खेळू शकतो का, खेळू शकता पण हे खेळ नाहीये, त्याच्यामुळे हे करू शकता तुम्ही. इज इन्कम सर्टिफिकेट निडेड फॉर डीम, नो डीमला काही संबंध नाही इन्कम सर्टिफिकेटचा, तिथे तुम्हाला कन्सेशनच मिळत नाही कारण डीमला कॅटेगरीच नाहीये. तसंच मग कॅटेगरी अजून कुठे कुठे नाहीये, तर आपल्याला कॅटेगरी याला पण नाहीये आपल्या वेदांत कॉलेजला नाहीये, तर त्याच्यामुळे तिथे पण तुम्हाला सगळ्यांना 17 लाख रुपये फी भरावीच लागते. व्हॉट अबाउट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, मिनिमम एमबीबीएस डॉक्टर कडून मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं, मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट टाकलेला आहे तो त्यांच्या लेटरवर प्रिंट करायचा आणि त्याप्रमाणे घ्यायचा. गर्ल्स कोटा असतोच प्रत्येक वेळेला, महाराष्ट्रामध्ये 30% आहे आणि तो पॅरल असतो, त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे त्यांना जागा मिळतातच. हाऊ मेनी सेट ऑफ डॉक्युमेंट, 5 सेट तरी करायला पाहिजे. लिस्ट ऑफ कॉलेज विल बी गिव्हन बाय यू, येस मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे लिस्ट आणि सिलेक्शन त्याच्यातून आपण डिस्कशन करून करणार आहोत आणि क्वालिटी प्रमाणे दिल्यानंतर तुम्ही त्याच्याप्रमाणे चेंजेस करून मग आपण फायनल करणार आहे. 22 कट ऑफ फॉर एमजीएम किंवा डीवाय पाटील, एमजीएम किंवा डीवाय पाटील ते मागच्या वर्षीचे कट ऑफ आता सांगता येतील. ऑल इंडिया रँक प्रमाणे आता तर खूप मोठे कट ऑफ मध्ये फरक असणार आहे, पण तरी सुद्धा आपल्याला अजून त्याच्या बाबतीमध्ये हे नाही करता येणार, आता इतक्यात कॉमेंट नको करायला. रजिस्ट्रेशन फी 2,05,000 आहे, बरोबर आहे. डोमिसाईल रिन्यू करावे लागते का, नाही करावं लागत. जॅक सर्टिफिकेटचा फॉर्मॅट मी पाठवलेला आहे पण परत पाठवीन. 587 मार्कला पॉसिबिलिटी महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेजची आहे. सर कॅन नॉन रेसिडेंट कर्नाटका फिल द कर्नाटक फॉर्म, येस दे कॅन फिल पण फॉर ओनली मॅनेजमेंट सीट्स नॉट फॉर देअर गव्हर्नमेंट सीट्स. डोमिसाईल ओरिजिनल रिक्वायर्ड आहे का, डोमिसाईल ओरिजिनल रिक्वायर्ड आहे, प्रत्येक डॉक्युमेंट ओरिजिनलच लागतं आणि ते तुमचं जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते त्यावेळेला ते सगळं चेक केलं जातं आणि ते जर नसेल तर तुमची ऍडमिशन लगेच तिथे कॅन्सल केली जाते. व्हॅलिडिटी दरवर्षी काढावी लागते का, हो त्याची मुदत पाहून त्याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे. 25 सालापर्यंत जर असेल तर आता काढायची गरज नाही. नीट मार्क्स 550 to 600 प्रायव्हेट कॉलेजचे चान्स नक्कीच आहेत. स्कॅम जरी झाला असला तरी महाराष्ट्रात स्कॅम नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रातल्या एसएमएल काय येतात त्याच्यावरती ते अवलंबून आहे. प्रायव्हेट कॉलेज कशात टाकायचे, महाराष्ट्राच्या याच्यात टाकायचे, म्हणजे महाराष्ट्राच्या याच्यात म्हणजे आपण जे महाराष्ट्राचं काउन्सिलिंग करणार आहोत त्याच्यामध्ये ते टाकावे लागतील. मायनॉरिटी जॉईनला मिळेल का कन्सेशन, मायनॉरिटी कॉलेजमध्ये जरूर मिळेल, म्हणजे उदाहरणार्थ याचं कॉलेज आहे गुजरातचं, तर त्या टाईपमधले जे कॉलेज असतात किंवा मायनॉरिटी कॉलेज जे आहेत त्यांचे मुस्लिम मायनॉरिटी जॉईन मायनॉरिटी त्यांना तिथे हे असतं. कॅन वी गेट फुल कन्सेशन फीज फॉर एसबीसी, फुल कन्सेशन फी नाहीये, 50% आहे एसबीसीला. सर डीम युनिव्हर्सिटीची फीज पर इयर 10% वाढते का, नाही काही कॉलेजेसची 5% किंवा 7% वाढते, आपण ते मागे दिलेलं आहे त्याच्यामुळे ते आपण त्याप्रमाणे वाढू शकते, तर ती आहे. आता आपली मीटिंग 10 मिनिटात संपणार आहे पण काही प्रश्न असतील तर ते आपण नंतर व्हॉट्सअपवर आणि पर्सनल फोन कॉल्सवरती पण देऊया. नवीन कॉलेज ग्रांट मिळालेली आहे का, हो
आठ कॉलेजेस का ग्रँट मिळाली आहे, त्यामुळे 800 सीट महाराष्ट्रात नक्की वाढणार आहे. इज इन्कम सर्टिफिकेट निडेड फॉर दिन नो. टॉप 10 गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र मी टाकलेले आहेत, पण परत टाकेन. तुम्ही जरा तुमचे सगळे मेसेजेस एकदा नीट चेक करत जा. जवळजवळ 450 मेसेजेस आता झालेले आहेत, त्यामुळे मेसेजेस वाचा. एमजीएम नेहरू ऍड होणार आहे का? होणार आहे. तर ओबीसी फीज 100% पे करावे लागतं का की 50%च पे करावी लागतील? ऍडमिशन डीडी रिक्वायर्ड फ्रॉम नॅशनलाइज? येस. ऍडमिशनच्या वेळेला मात्र तुम्हाला डीडी चालतो, त्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नाही. तिथे तुम्हाला डीडी घेऊन जाता येतो. ते कुठल्या नावाने डीडी घ्यायचा, काय करायचं, ते तेव्हा तुम्हाला ऍडमिशन मिळेल तेव्हा कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन बघायचं आणि त्या नावाचे डीडी काढायचे आणि मग जायचं. त्याला एक दिवस आपल्याला वेळ मिळतो. प्लीज एक्सप्लेन द कम्प्लीट प्रोसेस ऑफ एमबीबीएस. आता तेच सांगत होतो मी. एआयआर या रँकला एम्स मिळेल का? कट ऑफच्या बाबतीतले प्रश्न सगळे आपण मी सांगितलेल्या टायमिंगला घेऊ. डीडी कॅन फीस डीडी पेड फ्रॉम टू अकाउंट करू शकता तुम्ही, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. ते डीडी घेतात, फक्त त्यांना डीडी घेण्याचा मतलब असतो. इन्कम सर्टिफिकेट परत तेच तेच प्रश्न आहेत. एमजीएम नेहरू होणार ऍड. बीएमएसचा कट ऑफ काय राहील गव्हर्नमेंटसाठी? गव्हर्नमेंटचा बीडीएसचा कट ऑफ, बीएमएसचा कट ऑफ साधारण 50-1 मार्कांनी कमी असतो, तर त्याच्याप्रमाणे तो यावर्षी पण राहील. जनरल कॅटेगरीला इन्कम सर्टिफिकेट नाही लागत. जनरल कॅटेगरीला लागत नाही. ओपन कॅटेगरीला इन्कम सर्टिफिकेट लागत नाही. नॅशनल कास्ट सर्टिफिकेट इज नेसेसरी. नॅशनल कास्ट सर्टिफिकेट असं काही वेगळं नाही आहे, पण कास्ट सर्टिफिकेट लागतं. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मी मगाशी पाठवलेले आहेत, परत ग्रुपवरती एकदा पाठवेल. अनमॅरिड सर्टिफिकेट नाही, अजिबात नाही. अनमॅरिड का मॅरिड आहे त्यांना काही वेळ नाही आहे. गर्ल्स कोटा डीम साठी असतो का? नसतो. दोंडुमामासाठीची फी किती आहे? साधारणतः 2 ते 2.5 लाखाच्या दरम्यान आहे आणि कॅटेगरीला ती 50% पडेल. कॅन यू प्लीज सेम फॉर्मॅट ऑफ मेडिकल? येस, मी पाठवेन नक्की. गर्ल्स कोटा डीम कॉलेजमध्ये नाही आहे. 584 मध्ये जर सेकंड राऊंड पर्यंत प्रायव्हेट नाही भेटलं तर फिजिओथेरपी थर्ड राऊंडला घेऊ शकतो का? अगदी 100% घेऊ शकता, पण तुम्हाला मिळण्याची शक्यता भरपूर आहे. सर 551 ला प्रायव्हेटला चान्सेस आहेत का? हिल एरियाचे सर्टिफिकेट आहेत. आता या गोष्टी कट ऑफच्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला नंतर फोन करा. 5 सेट ऑफ ओरिजिनल सर्टिफिकेट लागतात? नाही. ओरिजिनल सर्टिफिकेट 5 सेट कसे तयार करता येईल? आपल्याला ओरिजिनलचा 1 सेट असेल आणि 5 सेट जे झेरॉक्स कॉपीज असतील. बीडीएसचे कट ऑफ साधारणतः किती असतात? अगदी 200 मार्कापर्यंत पण मिळतं बीडीएस. 200-250, अगदी आमच्याकडे मागच्या वर्षी 147 मार्काला पण मी बीडीएस दिलेलं आहे. 589 मध्ये प्रायव्हेट मिळू शकतं का? मिळू शकतं. इज देअर एमबीबीएस चान्स फॉर 349? नो. म्हणजे दिन दिन मिळू शकेल, बाकीचं नाही मिळणार. आय गेट डोमिसाईल थ्रू सेतू, ते व्हॅलिड आहे का? हो, व्हॅलिड आहे. 5 सेट्स ओरिजिनलचे नसतात, झेरॉक्स असतात. 584 मध्ये झालं. परत फिटनेस सर्टिफिकेट किती दिवस? डॉक्युमेंट लिस्ट पाठवलेली आहे. विचार न्यू 8 न्यू कॉलेज. ते तुम्हाला जेव्हा ब्रोशर येईल त्यावेळेला ते 8 कॉलेजेसची नावं आपल्याला कळतील, तोपर्यंत नाही येणार. त्याच्यानंतर एमजीएम डीम आहे का? प्रायव्हेट डीम आहे. 589 ला प्रायव्हेट मिळू शकेल का? जनरल कॅटेगरी स्टुडंट देर आर चान्सेस, कारण एवढा मोठा कट ऑफ हाय जायची शक्यता नाही वाटते. एमजीएम नेहरू लिस्ट झालेलं आहे का? हो, झालेलं आहे. डीम युनिव्हर्सिटी कट ऑफ किती असेल ते भरपूर खाली असतो तो, आणि तुम्ही जर पैसे भरायला तयार असतात तर ते अगदी चांगलं मिळतं. 413 ला एमबीबीएस मिळू शकतं, पण ते तुम्हाला आयदर बाहेरच्या स्टेटला मॅनेजमेंटला किंवा तुम्हाला डीमला जावं लागेल. 519 ला एमबीबीएस मिळेल का? गव्हर्नमेंटला नाही मिळणार. एसएमएल कधी कळेल? 1 महिन्याने कळेल. 395 मार्क. कॅन वी गेट बीडीएस अँड बीएमएस? येस, यू कॅन गेट. मला वाटतं मी बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहे. बीएमएसचा कट ऑफ मी कट ऑफच्या बाबतीत सगळ्यांना सांगतोय परत परत की कट ऑफच्या बाबतीत तुम्ही मला फोन करा दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे मग आपण हे करू. टॉप 10 गव्हर्नमेंट कॉलेजेस मी तुम्हाला सांगितलेले आहे की आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकलेले आहेत, पण ते परत एकदा मी टाकेन. आणि टॉप 10 मध्ये पहिला एम्स आहे, बाकीचे आपण महाराष्ट्रातलं ते येऊन आहे. नवीन 8 कॉलेजेस प्रायव्हेट आहेत का गव्हर्नमेंट आहेत? त्याच्यातले मॅक्झिमम गव्हर्नमेंट आहे. एक दोन प्रायव्हेट आहे, म्हणजे 1 डीमे आणि 1-2 प्रायव्हेट आहे. अजून काय नाही. आता सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन झालेली आहेत आणि आपण नंतर म्हणजे परत सुद्धा मिटिंग घेऊ शकतो जेव्हा आपल्याला काही याच्यात गोंधळ झालेला असतील, तर त्यावेळेला पण देईन. आज माझ्या मिटिंगचा महत्वाचा उद्देश काय होता की ऑल इंडिया रँकला घाबरून जाऊ नका. एसएमई येईपर्यंत शांत राहा, वाट पहा, आणि मग नंतर आपण सगळ्या बाबतीत परत चर्चा करू. एवढंच मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं होतं. डीमचा कट ऑफ ऑलरेडी टाकलेला आहे मागच्या वर्षी, ते सगळं फीज हे ते कालच परवाच्या दिवशीच टाकू ना आपण डीमचं, परवाच्या दिवशीच टाकलेलं आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला परत सगळ्यांना ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी मला, त्यांना जर मिळालं नसेल तर त्यांनी मला सांगा, मी तुम्हाला डेफिनेटली देईन. डाऊनलोड होत नाहीये? बरं, डाऊनलोड होत नसेल तर त्यांचे मला परत सांगा, मी पाठवीन. रिनीट पॉसिबल आहे का? नाही सांगू शकत, ते सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. सुप्रीम कोर्टाचे डिसिजन आपण नाही घेऊ शकत. एफ एम सी अतिशय उत्तम कॉलेज आहे, त्याच्यामुळे ते घ्यायला हरकतच नाही.
आणि एम्स ते सगळे चांगलेच आहेत. एम्स ना ज्यांना शक्य आहे 700 मार्कवाले आपल्याकडे काही जण आहेत किंवा 690 चे लोक आहेत, त्यांना एम्स ज्यांना मिळत असेल त्यांनी जरूर जायला पाहिजे. कर्नाटकाची एक्झाम ने कोणता कॉलेज मिळेल? कर्नाटकाची एक्झाम नाही द्यायची एक टाइम ती एक्झाम, कर्नाटकाची एक्झाम नाही द्यायची, तिथे फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि पर्सनल प्रश्न असतील तर ते आपण निश्चितपणे व्हॉट्सअपवरती किंवा फोन कॉलवरती घेऊया, नाही का? ते जास्त चांगलं असेल. आपण ही झूम मीटिंग सगळ्यांची मिळून घेतो त्यामुळे त्याच्यात काही प्रश्न नाही. ठीक आहे, आता आपण ही मीटिंग एंड करतोय. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला जर काही आता अजून अरे अजून 2 मिनिटं आहेत, तुम्हाला प्रश्न विचारायचे ते विचारू शकता तुम्ही. कर्नाटकचे कोणते कॉलेज मिळतील? कर्नाटकचे सगळे प्रायव्हेट कॉलेजेस असतात, गव्हर्नमेंट कॉलेज नसतात. आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीज 12 लाख आहे. मी कर्नाटकच्या प्रायव्हेट कॉलेजेसचं पण कट ऑफ मी तुम्हाला मागे टाकलेला आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये SBC कोटा असतो का? नाही. फीज कन्सेशन OBC ला असतं 50%, DEAN ला मात्र कुठलंही कन्सेशन नसतं. SC 470 ला गव्हर्नमेंट MBBS मिळेल का? याच्या बाबतीमध्ये मी सांगितलेलं आहे की कट ऑफच्या लोकांनी दुपारी फोन करायचा. अजून काय काय प्रश्न विचारायचे असतील तर अजून 2 मिनिटं आहेत, 2 मिनिटं तुम्ही बोलू शकता. मी महत्वाच्या गोष्टी काय काय सांगितल्या ते समराईज करतो की तुमचे आता कॉलेज सगळे डॉक्युमेंट्स तयार पाहिजे. फीज भरताना तुम्हाला अडचण यायला नको की आई मला धावपळ नको की आता माझ्याकडे नाही आहे मग मी काय करू, मग असं नको व्हायला. त्यामुळे तुम्हाला फीजची तरतूद करायला पाहिजे, म्हणजे विशेषतः जिथे जिथे डिपॉझिट भरायचं आहे 1 लाख रुपये 2 लाख रुपये. हे तर 1 लाख रुपये महाराष्ट्राचं झालं, 2 लाख रुपये ऑल इंडियाचं झालं. UPला ज्यांना जायचं त्यांना ऍडिशनल अजून 2 लाख भरायला लागतील. मग हे सगळ्यांचंच हे आहे. दोन्ही फी मगाशी सांगितलेली आहे. मी परत परत तेच त्या प्रश्नांची उत्तरं आता नाही देणार. आता आपल्याला 1 मिनिट आणि 30 सेकंद राहिलेले. फक्त महत्वाची गोष्ट, तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा तुमचं. त्याच्यानंतर त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला व्हायचं आहे, पेशन्स ठेवा. कारण पहिल्या राऊंडला आपल्याला फ्री एक्झिट आहे. माझं मत असं आहे की पहिल्या राऊंडला सगळ्यांनी मॅक्झिमम चॉईसेस द्या, काही बिघडत नाही. आपण कुठल्या ते तरी करतो, आपल्याला समजा 60वा चॉईस मिळाला, 62वा चॉईस मिळाला, काही फरक पडत नाही त्यांनी. पण त्यांनी आपल्याला कळतं आणि मग वेटिंग नंबर कसा काढायचा, आपण किती लांब आहोत, आपल्याला मिळेल की नाही, हे सगळं मग त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. कारण ते प्रत्येक वेळेला आपण आत्ताच एकदम सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्या आपल्याला डोक्यात राहत नाही. त्यामुळे त्या त्या वेळेला त्या गोष्टी आपण नक्की सांगू. आता less than 1 मिनिट आहे, तर तुम्ही सगळेजण जॉईन झाले त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि जे जॉईन होऊ नाही शकले त्यांना नंतर आपण हे रेकॉर्डिंग पाठवू शकतो. नमस्कार. थँक्यू.